आजकल ऑनलाइन का जमाना है, सभी लोग ऑनलाइन चीजें देखकर बुलाते हैं। मगर शहर के ऐसे ही एक ऑनलाइन प्रोडक्ट लोगों तक पहुंचाने वाले कुरियर कंपनी को महंगा पड़ गया। शहर की ऑगस्ट एक्सप्रेस कुरियर कंपनी को आरोपी अशफाक अनवर खान ने 188,257 रुपए का चूना लगा है। कंपनी ऑनलाइन सोने के आभूषण को लोगों तक पहुंचाने का काम करती है। आरोपी ने भी इस ऐप से एक सोने का कड़ा ऑर्डर किया और कैश ऑन डिलीवरी ऑप्शन की सुविधा ली। जब अशफाक को कंपनी से डिलीवरी के लिए फ़ोन आया तो उसने डिलीवरी बॉय चेतन मेशराम को शहर के फ्रीडम पार्क के पास बुलाया। मिलने के बाद चेतन से पैसों की मांग की। उसने ऑनलाइन करता हूं ऐसा कहा, मगर चेतन ने मना कर दिया। फिर अशफाक ने प्रोडक्ट बिल दिखाने को कहा। चेतन ने ये दिखाते ही अशफाक वो लेकर फरार हो गया। कंपनी ने इस बात की शिकायत थाने में की है। पुलिस ने चेतन के जरिए अशफाक का स्केच बनाया है और उसे गिरफ्तार कर लिया। अशफाक ने कड़ा उसके दोस्त की बहन को बेच दिया था, क्योंकि अशफाक ऑनलाइन रमी खेलने का शौकीन बताया जा रहा है और उसने इसी से हारे पैसे देना था। पुलिस ने कड़ा बरामद कर आगे की जाँच शुरू कर दी है। 7 जानेवारी रोजी एका ऑनलाइन वेबसाइटवरती एका ऑनलाइन कंपनीला आरोपी ने एक सोन्या आणि डायमंडच्या कड्याची ऑर्डर दिली। त्याची किंमत 188,000 होती। ही ऑनलाइन ऑर्डर दिली त्यांनी आणि कॅश ऑन डिलिव्हरी हा ऑप्शन दिला होता। याच्यामध्ये जो डिलिव्हरी बॉय आहे कंपनीचा, कुरियर कंपनीचा जो डिलिव्हरी बॉय आहे, हा डिलिव्हरी बॉय ज्या वेळेला त्याने व्हेरीफाय केलं कॉलरचं, जे ज्यांनी ऑर्डर दिली होती त्याचं नाव संजय टेंबुर्ने असं नाव त्यांनी सांगितलं होतं, त्याला व्हेरीफाय केलं आणि त्याला डिलिव्हरी देण्याकरिता फ्रीडम पार्क येथील सर्व्हिस रोडवरती तो आला होता। यावेळेला आरोपी हा त्याला भेटला व त्यांनी स्वतःचं नाव संजय टेंबुर्ने असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की मी ऑनलाईन पेमेंट करतो। ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर आपलं ऑनलाईन पेमेंट करतो तर त्यावेळेला डिलिव्हरी बॉयने कॅश ऑन डिलिव्हरी आहे, तुम्हाला कॅश द्यावी लागेल असं सांगितलं। त्याच दरम्यान आरोपीने जबरदस्तीने त्याच्या हातातलं जे पार्सल होतं सोन्याचं कडं असलेलं, हे पार्सल जबरदस्तीने हिसकावून घेतलं व पळून गेला होता। कुरिअर बॉयच्या तक्रारीवरनं आमच्या इथे गुन्हा दाखल झाला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये तपास चालू केल्यानंतर सीतापड्डी पोलीस स्टेशनच्या DB टीमनी अत्यंत चांगलं काम केलं व त्याच्याकडे केलेल्या विचारपूस व चौकशीवरनं आरोपीचं वर्णन निष्पन्न केलं व पोलीस स्टेशनच्या आरोपी रेकॉर्डवरचा आरोपी अशफाक खान याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केल्यानंतर सदरचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास चालू आहे। NBC न्यूज के लिए कॅमेरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।